हेडलाइनचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे आम्ही आरक्षणापासून वंचित, मराठा नेत्यांमुळेच मराठा समाजाचं वाटोळं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल, दिवाळी साजरी न करण्याचाही निर्णय। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट, आम्हीही कायदेशीर लढाई लढू, छगन भुजबळ यांचा पलटवार। 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर आमचं आरक्षण कोणी रोखलं, त्यांची यादी समोर आणणार, जरांगे पाटलांचा इशारा। ओबीसींना आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा, बाळासाहेब सराटे यांची ओबीसी आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका, छगन भुजबळ सुनावणीला हजर राहणार। मराठा कुणबी नाही तर कोण, पाकिस्तानातून आणि अमेरिकेतून मराठा आलाय का, भुजबळांच्या आरक्षणावरील भूमिकेला बच्चूकडूंचा विरोध। भुजबळांच्या भूमिकेचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटणार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ बैठकीसाठी दाखल, शंभुराज देसाईंसह काही मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून आपलं म्हणणं मांडणार। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी वर्षावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची बैठक, तर शिंदे गटाच्या मंत्र्यांची देखील बैठक, शंभुराज देसाई आणि दादा भुसेंची उपस्थिती। मराठा आंदोलनाविरोधातील सदावर्तेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, आरक्षणावरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, सदावर्तेंचा आरोप। उद्या मराठा आरक्षण प्रश्नी मराठवाड्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात 8 जिल्हाधिकाऱ्यांची बैठक, आतापर्यंत सापडलेल्या नोंदींवर चर्चा होणार। बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा, आरक्षणाच्या प्रश्नावरून धनगर समाजाचा एल्गार। कार्तिकी एकादशीच्या महापूजेला फडणवीसांना बोलवायचं की अजित पवारांना, मंदिर समिती विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेणार, तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेस मराठा समाजाचा विरोध। पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे, अजित पवारांनी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांना नाव कळवलं। किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला गैरहजर, पेडणेकरांकडून कागदपत्रांची पूर्तता, वकिलांमार्फत 4 आठवड्यांच्या वेळेची देखील मागणी। शनिवारी उद्धव ठाकरे मुंबऱ्यातील शिवसेना शाखेला भेट देणार, मुख्यमंत्र्यांच्या गुंडांकडून शाखेवर बुलडोझर, बेकायदेशीर सरकारवर बुलडोझर चालवण्याची गरज, संजय राऊतांचा हल्लाबोल। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा, तर पुढील चर्चा दिल्लीत होणार, संजय राऊतांची माहिती। आमदार बच्चू कडूंची उमरखेडच्या मुख्य अधिकाऱ्यांना तंबी, 3 वर्षांपासून दिव्यांगांचा निधी खर्च केला नाही, फोनवरून महेश पाटलांना सुनावले खडेबोल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, निवडणूक आयोगामध्ये उद्या सुनावणी, शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।